झुकेंगे ना डरेंगे, डटकर लड़ेंगे। ना झुकेंगे ना डरेंगे, डटकर लड़ेंगे। पीटीसी न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना आदिमा पाडवीचा नमस्कार। काँग्रेस पक्षाचे केंद्रीय नेते खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयामार्फत हेतू पुरस्कार होत असलेल्या प्रदीर्घ चौकशीच्या व केंद्र शासनाच्या दडपशाहीचा निषेध करणे बाबतचे नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नंदुरबार येथील काँग्रेस कमिटीच्या जिल्हा कार्यालयात आंदोलन करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांना सक्तवसुली संचालनालयामार्फत नोटीस देण्यात आली। त्यानुसार दिल्ली येथे सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात दिनांक 13 जून 2022 रोजी चौकशीसाठी ते उपस्थित राहिले। मात्र दिनांक 13 जून 2022 पासून सुरू करण्यात आलेली त्यांची चौकशी सतत 3 दिवस सुरू ठेवून त्यांना मुद्दामहून त्रास दिला जात आहे। काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ केंद्रीय नेत्यास मुद्दामहून सतत चौकशीसाठी बोलावणे यासह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नवी दिल्ली येथील केंद्रीय कार्यालयास पोलिसांकडून घेराव घालणे, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना अकारण पोलिसांकडून मारहाण होणे व त्यांना डांबून ठेवणे असे प्रकार घडले आहेत। केंद्रातील सरकार दडपशाहीचा मार्ग अवलंबून लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या प्रतिनिधींना आंदोलन करण्यापासून परावृत्त करीत असून या प्रकारातून घटनेची पायमल्ली करीत आहे। या दडपशाहीचा जिल्हा काँग्रेस कमिटी नंदुरबार निषेध करीत आंदोलन केले। पक्षाच्या नेत्यांना नवी दिल्ली येथील केंद्रीय कार्यालयात डांबून ठेवून त्यांना मारहाण करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन त्यांचे विरोधात भारतीय संहितेच्या प्रचलित कलमाखाली गुन्हे नोंदवून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री ऍडव्होकेट पद्माकर वळवी यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन मागणी करण्यात आली। यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कैलास पाडवी, टीटीसी न्यूज, नंदुरबार। जिल्ह्यातील अधिक बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच बातम्या व जाहिरातीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा। तोपर्यंत आदिमा पाडवीचा नमस्कार। प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे आज आम्ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये ईडीच्या विरोधामध्ये आंदोलन करतो आहे। खऱ्या अर्थाने आमचे काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांना ईडीचा धाक दाखवून नोटीस काढून जो एक प्रकारची दडपशाही करतायत त्या दडपशाहीचा निषेध म्हणून आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही ईडीचा निषेध करण्यासाठी आंदोलन करतो आहोत। आज आम्ही या देशातल्या जे काही भाजपचं सरकार आहे, मोदी साहेब आहेत, त्यांना सांगू इच्छितो की अशा प्रकारच्या ईडी पीडीला आमचं काँग्रेस सरकार आणि राहुलजी गांधी घाबरणार नाही। राहुलजी गांधींनी ज्या पद्धतीनं देशातले मोठे प्रश्न जे प्रश्नावर समस्यांवर त्यांनी आवाज उठवलेला आहे आणि या देशातल्या लोकांवर जी दडपशाही चालू आहे भारत भाजप सरकारची त्याच्याविरुद्ध जो आवाज उठवला आहे तो आवाज कोणत्याही परिस्थितीत दाबला जाणार नाही। राहुल गांधीच्या आवाजाला साथ देण्यासाठी आज आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते इथं आंदोलन करत आहोत, ईडीचा निषेध करत आहोत आणि आम जिल्हाधिकारी कार्यालयाला काँग्रेसचे नेते आज निवेदन देऊन दिल्लीच्या सरकारला आम्ही कळवत आहोत कशा प्रकारच्या ईडी पीडीला आम्ही घाबरणार नाही आणि ही ताबडतोब कारवाई तुम्ही बंद करा, राहुल गांधींना संरक्षण द्या अशा प्रकारची आम्ही मागणी करत आहोत आणि भाजपचा जाहीर निषेध करत आहोत। मोदी आणि त्यांच्या सरकारचं ईडीचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत।